नमस्कार मित्रांनो, मी आराध चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मत्ता व दायित्व विवरणपत्र कसे भरायचे। आपल्याला 31 मार्चच्या स्थितीत अनुसरून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना मत्ता आणि दायित्व प्रमाणपत्र विवरणपत्र हे कार्यालयामध्ये द्यायचे असते। तुम्ही ज्या कार्यालयामध्ये अंतर्गत ज्या कार्यालयाच्या अंतर्गत नोकरी करता, ज्या विभागाच्या अंतर्गत नोकरी करता, तेथील विभाग प्रमुखास आपल्याला 31 मार्चच्या स्थितीत अनुसरून मत्ता व दायित्व विवरणपत्र आपल्याला भरून द्यायचे आहे। आता हे विवरणपत्र अनेक कर्मचाऱ्यांना भरता येत नाही, म्हणजे नेमकं या विवरणपत्रामध्ये कोणती माहिती भरावी हे अनेक कर्मचाऱ्यांना माहीत नसते। एखाद्या कर्मचाऱ्याने जी माहिती भरली त्याची पाहून किंवा त्याचा आधार घेऊन आपण ती माहिती भरतो। 3 पत्रकामध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे। आता होते काय माहिती, कार्यालयाला ही माहिती आपण योग्य वेळेमध्ये जमा केलेली नाही तर आपली पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचाऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे आपल्याला हा फॉर्म भरणे अतिशय आवश्यक आहे। यावर एक परिपत्रक आहे, ते परिपत्रकसुद्धा आपण इथे पाहू। बघा, इथे एक शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाचा थोडासा आपण वाचन करू, म्हणजे आपल्याला रिसर अशी माहिती मिळेल। बघा, आता इथे तुम्हाला बहुतेक दिसणार नाही, इथे हा शासन निर्णय आहे। बघा, मी झूम करून पाहतो। 31 डिसेंबर 2010 अखेर धारण केलेल्या मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करण्याबाबत हा निर्णय आहे 31/12/2010 संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, याचा हा शासन निर्णय। या शासन निर्णयामध्ये काय म्हणते, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक CDR 1085/2571/46/11 दिनांक 15/7/1986 क्रमांक CDR 1087/1011 दिनांक 24/11/1978 तरतुदीनुसार दिनांक 15 जुलै 1986 रोजी शासनाच्या सेवेत असलेल्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने, म्हणजे गट डचे कर्मचारी वगळता, त्यांचे मत्ता व दायित्वे यांचे 31 डिसेंबर 1985 रोजीचे विवरणपत्र सुधारित नमुन्यात 15 ऑक्टोबर 1986 पर्यंत विहित त्याच्या विविध काय म्हणजे याला प्राधिकावास सादर करणे अपेक्षित आहे। त्यानंतर दर 5 वर्षांनी सदर विवरणपत्रे विविध मुदतीत सादर करणे आवश्यक होते, तसे न केल्यास ती गैरवर्तणूक समजली जाईल व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 अंतर्गत कारवाईस पात्र ठरेल, अशा सूचना उपयुक्त शासन निर्णयाद्वारे अन्वये देण्यात आल्या होत्या। महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1986 नियम 19(4) अनुसार सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कोणत्याही वेळी त्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः धारण केलेल्या, प्राप्त केलेल्या, त्यांच्यातर्फे धारण करण्यात आलेल्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने धारण केलेल्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे संपूर्ण विवरण आदेशात विहित केलेल्या कालावधीत सादर करण्यास शासन भाग पाडू शकेल। नियम 19(1)(4) तरतुदीखाली हे विवरण ज्याप्रमाणे नमुना सादर करायचे आहे ते नमुने यासोबत जोडले आहे। प्रथम नियुक्तीच्या वेळी सादर करायचे विवरण प्रत्येक शासकीय कर्मचारी वर्ग 4 मधील कर्मचारी वगळता राज्य शासनाच्या सेवेतील कोणत्याही पदावर नियुक्तीद्वारे होणाऱ्या त्याच्या प्रथम प्रवेशाच्या वेळी अशा नियुक्तीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या कालावधीत त्याची स्वतःची मत्ता व दायित्वे याबद्दलची विवरण प्रपत्र क्रमांक 1, 2, 3 प्रपत्रामध्ये स्थावर मालमत्तेचे विवरण, जंगम मालमत्तेचे विवरण, कर्जे व इतर दायित्वे याबद्दलचे विवरण शासनास सादर करायचे आहे। टीप
शासकीय कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या मत्ता व दायित्वे यांच्या बद्दलच्या विवरणात त्याच्या स्वतःच्या नावे असलेली किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे असलेली किंवा अन्यही कोणी कोणाही व्यक्तीच्या नावे असलेली त्याची सर्व मालमत्ता दायित्वे याचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यानंतर सादर करायचे नियतकालिक विवरण शासन सेवेत प्रथम नियुक्तीच्या वेळी सादर करण्यात आलेल्या विवरणाच्या नंतर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने वर्ग 4 मधील कर्मचारी वगळता प्रपत्र 1 व 2 यामध्ये त्याच्या मालमत्तेचे विवरण दर 5 वर्षाच्या अंतराने 31 डिसेंबर 1990, 31 डिसेंबर 1995, 31 डिसेंबर 2000, 31 डिसेंबर 2005, 31 डिसेंबर 2010 रोजीचे विवरण व त्यापुढील 31 मार्च किंवा तत्पूर्वी सादर करायचे आहे. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सर्व अधिकाऱ्यांना त्याची मत्ता व दायित्व याचे विवरण सादर करण्याबाबत 8/3/2001, 4/4/2003 आणि 5/10/2004 परिपत्र कळविण्यात आले आहे. तरीही अद्याप ज्या अधिकाऱ्याने ती माहिती सादर केली नाही त्याचे विवरणपत्रे स्वतंत्र पाकिट बंद मोहरबंद पाकिटात भरून पाठवावेत. गट ड वगळता सर्वच कर्मचारी यांनी सदर विवरणपत्र संबंधित कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. या बाबीकडे आणि नियंत्रणाखालील अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष वेधावे. त्यानुसार महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपले विवरणपत्र या संचालनालयाकडे पाठवावे. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सर्व अधिकाऱ्यांना या परिपत्रकानुसार कळवण्यात येते की त्यांनी त्यांचे दिनांक 31 डिसेंबर 2000 रोजीचे मत्ता व दायित्वे याचे विवरण यासोबत जोडलेल्या विविध प्रपत्रात भरून विवरण मोहरबंद पाकिटात अधिकाऱ्यांचे नाव संवर्ग दिनांक 31 डिसेंबर 2010 रोजीचे मत्ता व दायित्व विवरण असे लिहून 31 मार्च 2010 उपरी पत्रासह संचालन यांच्याकडे सादर करावी. म्हणजे 31 डिसेंबर 2005, 31 डिसेंबर 2000 या तारखेस सादर केलेल्या मत्ता दायित्वाची विवरणपत्र यापूर्वी पाठविली नसल्या तीसुद्धा पाठवावी, अन्यथा त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. ह्या एक शासनपत्रक जुनं शासनपत्रक आहे. आपल्या याचं वाचन केलं थोडंसं आपल्याला कल्पना काढावी म्हणून. आता बघा प्रत्यक्ष आपण हे विवरणपत्र कशा प्रकारे भरायचं हे पाहूया. आता बघा इथे मत्ता दायित्व विवरणपत्र क्रमांक 1 इथे आलेलं आहे. बघा इथे मत्ता दायित्व विवरणपत्र 1 अचल मालमत्तेचे विवरण. आता मग बघा इथे मित्रांनो अचल मालमत्ता म्हणजे काय. म्हणजे आता एका ठिकाणी जी स्थिर मालमत्ता आहे जी मालमत्ता हलू शकत नाही तिला आपण अचल मालमत्ता म्हणू. आता ह्या अचल मालमत्तेमध्ये काय येईल, तुमचं घर, फ्लॅट, तुमचा प्लॉट, एखादी दुकान आहे, शेती वगैरे आहे, हे अचल मालमत्तेमध्ये येते. आता यामध्ये वंशपरंपरेने मिळालेल्या जी आहेत, समजा तुम्हाला वंशपरंपरेमध्ये तुमच्या वडिलाची काही प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली आहे, घर म्हणा किंवा एखादी प्लॉट म्हणा किंवा फ्लॅट म्हणा, ती यामध्ये आपल्याला वर्णन करायचं आहे. आणि या सर्व अचल मालमत्तेचा उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे. समजा कोणी भेट दिलेली मालमत्ता यामध्ये करायची आहे. आता बघा काही काही मालमत्तेमध्ये काय असते माहीत आहे का, की आपण समजा दुसऱ्याच्या नावाने समजा मालमत्ता विकत घेतो आपल्या पत्नीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने, या सर्व मालमत्तेचं विवरण आपल्याला इथे करायचं आहे. आता याकरता आपण प्रत्यक्ष पाहू. आता नियुक्तीच्या दिनांकाच्या स्थितीनुसार तुमची नियुक्ती प्रथम नियुक्ती काय आहे त्या दिनांकाच्या अनुसरून 31 मार्च 2000 जे तुमचं वर्ष आहे त्या स्थितीत अनुसरून म्हणजे नियुक्तीच्या दिनांकापासून तर आताच्या दिनांकापर्यंत नियुक्तीच्या दिनांकापासून तर आताच्या दिनांकापर्यंत तुम्हाला इथे मालमत्तेचं विवरण द्यायचं आहे. इथे काय अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव तुमचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर इथे संवर्ग टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं पदनाम टाकायचं आहे आणि इथे मूळ वेतन टाकायचं आहे. आता एक एक मुद्दा पाहू. आता इथे बघा अशी मालमत्ता जिथे असेल त्या ठिकाणचा पोस्टाचा संपूर्ण पत्ता मुद्दा क्रमांक 2 पहा, जिल्हा तालुका आणि शहर गाव. आता इथे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी मालमत्ता आहे अचल मालमत्ता, समजा तुमचा प्लॉट आहे किंवा तुमचं घर आहे किंवा तुमचं दुकान आहे, हे कुठे आहे त्याचे तुम्हाला मालमत्ता टाकायची आहे. म्हणजे त्याचा संपूर्ण पत्ता समजा प्लॉट नंबर 209 जयसिंग लेआउट
त्याच्यानंतर जिल्हा तालुका समजा तुमचा तालुका जो असेल त्याच्यानंतर वार्ड कोणतो आहे ते त्याच्यानंतर सर्व काही असं वर्णन करायचं आहे आणि जिल्हा टाकायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण मालमत्ता तुम्हाला इथे टाकायची आहे. समजा आता मी इथे एका रकान्यात घेतलं पहिल्या रकान्यात घेतलं माझी जी मालमत्ता आहे त्याचं इथे मी वर्णन केलं. आता दुसऱ्या रकान्यामध्ये बघा काय अशा मालमत्तेचे संपूर्ण तपशील घर बंगला सदनिका जमीन याबाबतचा संपूर्ण तपशील. आता इथे काय करायचं माहिती आहे काय तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण तपशील द्यायचा आहे. म्हणजे समजा आता माझं समजा घर आहे ते जयसिंग लेआउटमध्ये माझं घर आहे हां म्हणजे जयसिंग लेआउटमधील प्लॉट नंबर 209 असं मी उल्लेख करेन. माझं जयसिंग लेआउटमध्ये घर आहे प्लॉट नंबर 209 आहे मग मी 3 नंबरच्या रकान्यामध्ये काय उल्लेख करेल बघा इथे 3 रकान्याचा अशा मालमत्तेचा संपूर्ण तपशील म्हणजे जे तुमचे घर आहे प्लॉट आहे त्याचा तपशील तुम्हाला 3 नंबरमध्ये द्यायचा आहे. संपूर्ण तपशील कसा द्याल तुम्ही म्हणजे माझा समजा मालमत्ता जयसिंग लेआउटमध्ये आहे म्हणजे जयसिंग लेआउटमधील प्लॉट क्रमांक 209 क्षेत्रफळ 1500 स्क्वेअर फूट आणि मी इथे पक्के बांधकाम केले आहे पक्के बांधकाम असलेले घर अशा प्रकारे मी इथे लिहिल किंवा पक्के बांधकाम लिहिल 1500 चौरस फुटाचे बांधकाम आहे. त्यानंतर बघा आता दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणते प्रपत्र आपण एक पाहत आहे अचल मालमत्तेचे विवरण. आता इथे बघा 4 नंबरच्या मध्यामध्ये काय म्हणते अशा मालमत्तेच्या बांधकामाची खरेदीची जमीन असल्यास किंवा तिच्या खरेदीची किंमत संपादित केल्याचे वर्ष नमूद करावे. आता बघा इथे खरेदीची किंमत आता समजा आता मी हा प्लॉट घेतला आहे खरेदीची किंमत आता त्यावेळेस समजा मी प्लॉट माझ्या रजिस्ट्रीवर जी किंमत आहे मी तेच टाकेली तर समजा माझ्या रजिस्ट्रीवर किंमत आता 4 लाख आहे तर मी 4 लाखाचं इथं वर्णन करीन आणि मी प्लॉट घेतला आहे 2018 तर मी टाकेल इथे खरेदी किंमत 4 लाख आणि सन 2018 इथे हा मुद्दा तुमचा झाला 4 क्रमांकाचा. आता बघा मालमत्तेची सध्याची किंमत आता इथे बघा तुम्ही मालमत्ता खरेदी केली त्यावर 3.5 लाख रुपये तिची किंमत होती परंतु आता ती मालमत्तेची किंमत किती आहे आता आताच्या समजा करंट 2023-24 कालावधीमध्ये त्या मालमत्तेची किंमत समजा 10 लाख आहे 15 लाख आहे असं मालमत्तेची सध्याची किंमत तुम्हाला इथे टाकायची आहे. सदर मालमत्ता कोणाच्या नावे आहे स्वतःच्या नावे नसेल तर त्याच्या तिच्या नावे आहे व्यक्तीच्या शासकीय कर्मचारी यांचे नाते. आता बघा समजा आता ही मालमत्ता जी आहे मी समजा हे प्लॉट घेतलं किंवा घर आहे माझं हे कोणाच्या नावानं आहे जर पत्नीच्या नावावर असेल त्या पत्नीचं नाव लिहायचं मुलाच्या नावावर असेल मुलाच्या नावावर किंवा आपल्या स्वतःच्या नावावर आहे तर मग तिथे लिहायचं स्वतःच्या या 6 नंबरमध्ये स्वतःच्या लिहायचं आहे. आता बघा सदर मालमत्ता कोणाकडून संपादित केली त्याचा तपशील खरेदी भाडेपट्ट्याने घेतली गहाण खत करून घेतली वारसा हक्काने घेतली भेट. आता इथे बघा हे मी जे प्लॉटधारक होते त्यांच्याकडून मी घेतली मग मी इथं प्लॉटधारकाचं नाव लिहिन अमुक अमुक यांच्याकडून खरेदी केली असं मी इथे वर्णन करेन. मालमत्तेपासून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न आता हे मालमत्तेपासून काहीच उत्पन्न मिळत नाही तर मग इथे मी काय टाकेन निरंक टाकेन. अशा प्रकारे मित्रांनो आता मी माझे जे घर आहे ते जिथं आहे मी तिथे वर्णन केलं आहे म्हणजे क्रमांक 2 मला ते काय करायचं त्या घराचा पत्ता टाकला त्यानंतर त्या घराचं मी जे काही मुद्द्यानुसार विचारलं ते विवरण करावं. असं प्रत्येक आपल्याला तुमचं घराचं तुमच्या प्लॉटचं तुमच्या फ्लॅटचं असे प्रत्येक तुम्हाला इथं क्रमांक टाकून अनुक्रमांक 1, 2, 3 असं तुम्हाला इथे वर्णन करायचं आहे. म्हणजे तुमच्यापाशी जेवढी ऑलमोस्ट तुमच्या तुमच्यापाशी घर असेल त्या घराचं इथे पत्ता करायचा आहे वर्णन घ्यायचं आहे कोणाकडून घेतलं जागा घेतली हे करायचं आहे. तुमचं जर प्लॉट असेल त्या प्लॉटचं सुद्धा तुम्हाला कुठे आहे त्याचं पत्ता लिहायचा आहे वर्णन लिहायचं आहे या नमूद 1 ते 9 क्रमांकामध्ये आणि तुमचं समजा एखादी फ्लॅट असेल समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी फ्लॅट घेतलं त्याचे संपूर्ण वर्णन तुम्हाला इथे करायचं आहे. म्हणजे अचल मालमत्ता म्हणजे कसं काय तुमचं दुकान आहे जर दुकान असेल घर असेल तुमचं फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल अशा प्रकारे अचल मालमत्तेचं तुम्हाला इथे वर्णन करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे इथे भरायचं आहे. आता बघा हे प्रपत्र 1 झालं आता मित्रांनो आपण प्रपत्र 2 पाहू. बघा इथे प्रपत्र 2 आहे मत्ता दायित्वे विवरणपत्र प्रपत्र 2 चल मालमत्तेचे विवरण म्हणजे चल मालमत्ता म्हणजे एका जागून दुसऱ्या जागून हलणारी मालमत्ता चल मालमत्ता आहे. आता ह्या चल मालमत्तेमध्ये काय काय येते याच्यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे मुदतीच्या आवर्ती ठेवी शेअर्स कर्जरोखे त्याच्यानंतर हुंड्या इत्यादी प्रकारचे
कर्ज आणि ठेवीची रक्कम, मूल्य, दर्शनी मूल्य, त्याच्यानंतर मग त्या चल मालमत्तेमध्ये काय येते माहिती आहे का, तुमच्या मोटर्स, गाड्या, स्कूटर, तुमच्या घरी एखादी रेफ्रिजरेटर असेल, एअर कंडिशनर असेल, रेडिओ असेल, अशा प्रकारे टी व्हीचा सेट असेल, या प्रकारे तुमच्या वस्तू तुम्हाला इथे टाकायच्या आहे. परंतु ह्या वस्तू टाकताना त्या वस्तूची किंमत ही 2000 जास्त असावी हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही ज्या चल मालमत्तेचे विवरणपत्र भरताना ज्या वस्तूची तुम्ही नोंद कराल तिची किंमत 2000 जास्त असावी. नाही तर कसं आहे तुमच्या घरचे टाटं गिलासं तुम्ही सर्व टाकू शकाल असं होईल. पण असं करायचं नाही आपल्याला. ज्या मालमत्तेची किंमत 2000 वर आहे पेक्षा जास्त आहे अशा मालमत्तेचे आपल्याला इथे टाकायचं आहे. आपल्याला आपल्या घरचे रोजचे भांडे टाकायचे नाही आहे. त्याच्यानंतर पुस्तके, जे काचाचं सामान आहे हे वगैरे टाकायचं नाही आहे. आता इथे बघा आपल्याला इथे जे नोंद करायचे आहे. आता इथं आपण एक एक मुद्दा पाहू. अनुक्रमांक चल मालमत्तेचं विवरण. आता इथे बघा चल मालमत्तेचं विवरण इथे तुम्हाला समजा टाकायचं आहे. आता इथे काय टाकाल तुम्ही चल मालमत्तेचं विवरण? समजा तर तुमच्या इथं आतापाशी आता सोने आहे, तुमच्यापाशी आता घरी सोने आहे, तर मग इथं आपण अनुक्रमांक 1 लिहू. चल मालमत्तेचे वर्णनमध्ये आपण टाकू काय टाकू? सोने टाकू. आणि मग चल मालमत्तेचा संपूर्ण तपशील, आपण ते सोनं कुठून घेतलं आहे, आपण ते सोनं कोणाकडून घेतलं आहे ते आपल्याला इथे त्याचं काय करायला लागेल, वर्णन करायला लागेल की हे सोनं कुठून घेतलं आहे, कोणत्या सोनाराकडून घेतलं आहे. त्या सोनाराचं आपल्याला काय करायला लागेल, नाव लिहावं लागेल इथे. आणि त्यानंतर बघा खात्यावर असलेली रक्कम, मूल्य, पॉलिसीद्वारे आश्वासित जड, चांदी, धातू, रक्कम, त्यावेळीचे मूल्य, आणि घेतली तेव्हा त्या सोन्याची किंमत किती होती. समजा तुम्ही प्राथमिकची अंगठी घेतली होती तर 4-5 पहिले घेतली तर त्याची किंमत किती होती? हां, त्याची किंमत 20-25 होती. परंतु त्यावेळेचं मूल्य इथे टाकायचं 4 आणि स्वतःच्या नावे असेल तर त्या व्यक्तीच्या नावावर आहे छासी क्रमांक. आता स्वतःच्या नावावर असेल तर काय टाकायचं इथं? स्वतः टाकायचं आहे. जर स्वतःच्या नावावर असेल तर इथं स्वतः टाकायचं आहे, नाही तर इथे काय करायचं माहिती आहे का, ज्या म्हणजे ज्याच्यासाठी घेतली त्याचं नाव टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे इथे मुद्दे तुम्हाला इथे भरायचे आहे. आता बघा इथे बघा मित्रांनो, हे आता आपलं कसं एक याचं वर्णन झालेलं आहे. पण आपल्याकडे कसं माहिती आहे का, बहुतांश अनेक अशा अशा वस्तू असतात. हां, त्याच्यानंतर आपल्या इथं आहे समजा आता आपण सोन्याचं टाकलं, त्यानंतर आपल्या इथं दुसऱ्या काही वस्तू आहेत, त्या वस्तूचं सुद्धा आपल्याला इथे नोंद. आता बघा इथं मित्रांनो, मी सोन्याची माहिती टाकली. अशा प्रकारे तुम्हाला इथे विमा, RD, तुमच्या घरी संगणक असेल, तुमच्या घरी LED असेल, TV असेल, वॉशिंग मशीन असेल, एखादी कूलर वगैरे असेल, प्रिंटर असेल, सायकल असेल, त्यानंतर तुमच्या इथं 4-व्हीलर असेल, अशा प्रकारे तुम्हाला अनुक्रमांक 1, 2, 3, 4 अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्वात भरायचं आहे चल मालमत्तेमध्ये. बघा इथे चल मालमत्तेमध्ये काय काय टाकू शकता तुम्ही? तुमच्या घरी असलेले सोने, अनुक्रमांक 1 सोने कोणापासून घेतलेले आहे, म्हणजे कोणत्या ज्वेलर्सकडून घेतले आहे, त्याचं मूल्य काय होतं. हां, पहिले आता समजा आपण एक एक उदाहरण पाहू. आता मी अनुक्रमांक 1 टाकला, अनुक्रमांक चल मालमत्तेचे वर्णन टाकलं इथं सोने कोणाकडून घेतलं, मग त्या ज्वेलरचं नाव 3-4 त्यावेळी त्या याची किंमत किती होती, मालमत्ता संपादन केली त्यावेळीचे मूल्य म्हणजे त्यावेळेस किती किंमत होती याची, 4 पण टाकलं. आणि 5 म्हणजे कोणा तुम्ही स्वतःसाठी घेतलं, कोणाच्यासाठी घेतलं त्याचा तिथं उल्लेख करायचा, स्वतःसाठी घेतलं असं, पत्नीसाठी घेतलं असं, मुलासाठी घेतलं असं, त्याचं इथे आपल्याला वर्णन करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तिथे सोने झालं, विमा पॉलिसी झालं, RD झालं, तुमच्या घरी संगणक असेल त्याची माहिती, LCD असेल, LED असेल त्याची माहिती, TV असेल त्याची माहिती, समजा एखादी स्कूटर असेल, 4-व्हीलर असेल, त्यानंतर एखादी 2-व्हीलर असेल, वॉशिंग मशीन असेल, त्यानंतर कूलर असेल, प्रिंटर असेल, मोटरसायकल असेल, अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती इथे चल मालमत्तेमध्ये टाकायची आहे. परंतु ही माहिती तुम्ही सादर करताना त्या वस्तूचं मूल्य हे 2000 जास्त असावे. 2000 कमी असलेल्या वस्तूचं इथे मूल्य टाकायचं नाही आहे. पुन्हा वाचन करतो. सोने, विमा, RD, संगणक, LED, TV, वॉशिंग मशीन, कूलर, प्रिंटर, मोटरसायकल, 4-व्हीलर, 2-व्हीलर, अशा प्रकारे ज्या वस्तू तुमच्या घरी 2000 जास्त किमतीच्या वस्तू आहे अशा सर्व वस्तू तुम्हाला इथे चल मालमत्तेमध्ये
दाखवायचा आहे. मित्रांनो, हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. आता समोरचा तीन नंबरचं प्रपत्र आहे. तीन नंबरचं प्रपत्र आहे, हे महत्त्वाचं प्रपत्र आहे मित्रांनो. या प्रपत्राविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. आता इथे बघा, या विवरणपत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये मत्ता व दायित्व विवरणपत्र, विवरणपत्र तीन, दायित्वाचे विवरणपत्र. म्हणजे तुम्हाला आता बघा, या विवरणपत्रामध्ये आपण वाहन खरेदीसाठी, या तीन नंबरच्या प्रमाण पत्रामध्ये काय करायचं, आपल्याला वाहन खरेदीसाठी तुम्ही काही सण अग्रिम घेतलं असाल, घरासाठी कोणी तुम्हाला लोन उचललं असेल, किंवा तुमच्या भविष्य निर्वाह निधीमधील काहीतरी तुम्ही GPF वगैरे असते त्याच्यातून काही लोन वगैरे उचललं असेल, त्याच्या इथे वर्णन करायचं आपल्याला. इथे बघा, मत्ता व दायित्व विवरणपत्र तीन, दायित्वाचे विवरण, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे काय, तुम्ही वाहन खरेदीसाठी, समजा तुम्ही एखादी फोर व्हीलर घेतली असेल, त्या खरेदीसाठी तुम्ही जे लोन उचललं त्याचं वर्णन करायचं आहे. तुमचं घराचं बांधकाम केलं त्यासाठी तुम्ही लोन उचललं त्याचं वर्णन करायचं आहे. तुम्ही समजा GPFचा भविष्य निर्वाह निधी यामधून काही लोन उचललं असेल, इथे तुम्हाला त्याचं इथे वर्णन करायचं आहे. समजा मी आता इथे रकमेमध्ये समजा एखाद्या वर्णन केलं, समजा मी आता समजा घर बांधण्यासाठी मी लोन उचललं, आणि घर बांधण्यासाठी लोन उचलल्यानंतर मला त्याचं आता इथं वर्णन करायचं आहे. कसं वर्णन करायचं आहे की आता आपण एक एक रकानेनुसार पाहू, म्हणजे तुम्हाला रिसर्च, म्हणजे इथे बघा अनुक्रमांक एक रक्कम. आता घर बांधण्यासाठी आता समजा मी 15 लाख लोन उचललं, आता मी इथे रक्कममध्ये लिहिन 15 लाख. धनकोचे नाव व पत्ता, आता इथे बघा धनकोचे नाव व पत्ता, आता मी कुठून उचललं आहे लोन, स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्या शहरातून उचललं असेल त्या शहराचं नाव टाकून धनकोचं नाव व पत्तामध्ये स्टेट बँक, आता मी स्टेट बँकद्वारे उचललं, स्टेट बँक ऑफ इंडिया काटोल, याद्वारे मी ते लोन उचललं मी टाकेल. आणि त्यानंतर बघा समोरचा मुद्दा आहे, दायित्वे पत्करण्याचा दिनांक, कोणत्या वर्षी उचललं मी हे 2018 लोन उचललं आणि त्याची तारीख मी टाकेन समजा अंदाजे, किंवा माझ्या जे विवरणपत्र त्याच्यानुसार तारीख टाकेल, समजा 15/2/2018 मी ते लोन उचललं. व्यवहाराचा तपशील, आणि आता व्यवहाराचा तपशीलमध्ये आपल्याला इथे शेऱ्यामध्ये टाकू होतो, व्यवहाराचा तपशील जे शेऱ्यामध्ये, आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत मी लोन उचललं, आता 2024 चालू आहे, आतापर्यंत माझा समजा मी 7 लाखापर्यंत परतफेड करण्यात आलेली आहे, अशा प्रकारे मी इथं शेऱ्यामध्ये उल्लेख करू शकतो त्या लोनचा. आता हे झालं माझं घराचं लोन. आता मी माझ्या फोर व्हीलरही घेतली आहे, त्याचं टाकीन आता मी फोर व्हीलरची जी किंमत आहे ती, समजा मी टाकली 12 लाखाची फोर व्हीलर घेतली आहे, मी कोणाकडून लोन उचललं होतं, धनकोचं नाव, थेबी लोन मी स्टेट बँककडून उचललेलं आहे, त्यानंतर कधी उचललं आहे, मी आता जस्ट 1.5 वर्षा पहिले घेतलं ते लोन, मग मी ते तारीख टाकीन 2022 घेतलं मी ते त्याची अमुक दिवशी. आणि इथे व्यवहाराचा तपशील मध्ये मी या व्यवहाराचा तपशीलच्या जागी न टाकता इथे शेऱ्यामध्ये टाकेल उल्लेख करेल की आतापर्यंत मी त्याचे अमुक म्हणजे समजा आता 1.5 वर्षामध्ये समजा जे 18-19 हप्ते आले, 18-19 हप्त्याप्रमाणे मी एवढे त्याचे 2.5-3 लाख रुपये भरले असे टाकेल. आपल्याला हे म्हणजे ॲक्युरेटली टाकायचं, पाहून टाकायचं तुम्ही किती भरले तुमच्या समजा मोबाईल ॲपमध्ये, तुम्हाला स्टेट बँकेद्वारे लोन उचलले असेल तर इनो ॲपमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही माहिती भरायची आहे, आणि ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रति उजव्या हातात तुम्हाला प्रति टाकायचा आहे, आणि प्रति टाकल्यानंतर तुम्ही ज्या विभागाचा आहे त्या विभाग प्रमुखाचं नाव टाकायचं आहे, प्रति अमुक हे टाकायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला प्रेक्षक म्हणून तुमची माहिती देवायची आहे. आणि शीलबंद पाकिटामध्ये हे विवरणपत्र तुम्हाला 31 मार्च पूर्वी सादर करायचे आहे. जर समजा जर 31 मार्च पूर्वी तुम्ही हे प्रमाणपत्र विवरणपत्र जर सादर केले नाही तर तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते, आणि तुमची पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणी वाढ देताना अडचण निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, यातले बऱ्याचशा गोष्टी ह्या मलासुद्धा माहीत नव्हत्या, मी जाणून घेतल्या विवरणपत्र कोणते आहेत, त्यानंतर याचे GR काय आहेत, कशी माहिती भरायची हे जाणून घेतलं मी, आणि ही माहिती उपयुक्त माहिती आपल्याला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्याला हे विवरणपत्र भरण्याकरता सोपं जाईल. आणि मित्रांनो हे माझं वैयक्तिक म्हणजे मत आहे
तुम्ही या व्हिडिओ पाहून माहिती भरू शकता तुम्हाला योग्य वाटत असेल तर, आणि तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर तुम्ही या व्हिडिओचा आधार घेऊन माहिती भरूही शकत नाही. जर तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर मित्रांनो, हा अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच या व्हिडिओचा उपयोग करून माहिती भरा आणि आपल्या कार्यालयास आपले मत आणि दायित्वाचं विवरणपत्र सादर करा. धन्यवाद. थँक्यू.